शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी आज शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार आणि गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडल्या. शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे विजय नामदेव खोत तर उपसभापतीपदी दिलीप पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाहूवाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध आहोत. सामाजिक स्तरावर प्रत्येक घटकासाठी प्रयत्नशील राहून आम्ही काम करीन असं प्रतिपादन नूतन सभापती आणि उपसभापती यांनी आमच्या न्यूज 15 मराठीच्या प्रतिनिधींशी बोलताना केलं. आज आपली सभापतीची निवड झाली. खरोखर आनंद जशी नाही. माझे वडील रामदेव त्यांनी जे राजकीय शहवट तालुक्यात केली ते चांगले यश मला मिळालं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर आमचे लाडकी कार्यक्रमात आमदार सत्यजित पाटील आबा, बाबासाहेब पाटील दादा, मानसिंग दादा आणि रणवीर बाळ यांच्या आशीर्वादानं किंवा यांच्या प्रेरणेनं जे आमच्यावर आज किती जे विश्वास टाकला आणि आम्हाला या जे सभापतीपद दिलं त्या पदाला आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे जनतेसाठी सेवा करायला कार्यकाल पुरा करेल आणि काम करेल एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो. यावेळी जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, सदस्य लता पाटील, डॉक्टर स्नेहा जाधव, अश्विन पाटील, सुनीता पारळे, पांडुरंग पाटील, अमर खोत आदी मान्यवर उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी रमेश डोंगरे, शाहूवाडी, कोल्हापूर.